वायझेड इंडिया टीव्ही न्यूज प्रायोजक सनस्टार ऋषिकेश डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तुमच्या बचतीचा आधार दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आरजे डिझायनर स्टुडिओ. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी अशी ओळख असणाऱ्या कराड शहराची आता पर्यटन नगरी म्हणून देखील ओळख होऊ लागली आहे. प्रीती संगम बोट क्लबच्या माध्यमातून कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमात आता नौकाविहाराचा आनंद लुटणं शक्य झालं आहे. नव्याने सुरू झालेल्या या बोटिंगमुळे कराड शहराचे पर्यटन भरू लागले असून या उन्हाळी सुट्ट्यात धमाल मौज मजेत जाणार हे मात्र नक्की. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड नगरीला दैदिप्यमान अशी परंपरा लाभली आहे. आता हीच कराड नगरी कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमामुळे पर्यटन नगरी म्हणून ओळख निर्माण करू लागली असून प्रीतिसंगम घाटावर नुकत्याच दाखल झालेल्या विविध अत्याधुनिक बोटींमुळे पर्यटनात अधिकच भर पडू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून 4 विविध प्रकारच्या अत्याधुनिक बोटी प्रीतिसंगम घाटावर आहेत. त्यामध्ये 6 सीटर असणारी स्पीड बोट, पॅडल बोट, वॉटर स्कूटर या 3 बोटी सध्या नदीपात्रात चालू आहेत. या बोटींमधून विहार करणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येतोय. तसेच कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या उगमस्थानीही पर्यटकांना बोटीच्या माध्यमातून जाता येत आहे. या नदीपात्रातून परिसरातील विहंगम दृश्य डोळ्याची पारणं फेडतायत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधीस्थळ, प्रीतिसंगम उद्यान, कराड नगरीचे ग्रामदैवत कृष्णाबाई मंदिर तसेच नदीपलीकडील सैदापूरचा शिवाराही या बोटीच्या माध्यमातून नजरेस पडत आहे. बोटिंगमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षिततेच्या दृष्टीनं लाईफ जॅकेट परिधान केले जात आहेत. तर स्पीड बोटमधून 6 जण, पॅडल बोटमधून 3 जण आणि वॉटर स्कूटर या बोटमधून 1 व्यक्तीस प्रवास करता येतोय. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थापनानं काळजी घेतल्यामुळं या बोटिंगसाठी पर्यटकांसह नागरिकांचाही ओढा वाढतोय. नदीपात्रात बोटिंग करीत फिरल्यावर नागरिकांसह पर्यटकांनाही आनंद होतोय. यापूर्वी पर्यटकांना महाबळेश्वर, तापोळा, कोयना यासारख्या ठिकाणी बोटिंग प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी जायला लागत होतं. सध्या प्रीतिसंगम घाटावर चालू झालेल्या बोट क्लबमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय व त्यामुळे प्रीतिसंगम घाटावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहावयास मिळतीय. अगदी अल्पदरामध्ये असणारी बोट सफर करून आल्यावर नागरिक, मुलं व पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मला घाट खूप आवडते आणि मी आजपर्यंत एकदाही बोटिंग केली नाही, आज केली आणि मला घाट खूप आवडतो. मला खूप छान वाटलं, परत मी कधीच तिकडं बघितलं नव्हतं, आज मला ते बघायला मिळालं. या ठिकाणी प्रीतिसंगमावरती जे बोटिंग चालू केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं बोटिंग चालू केलेलं आहे. की या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामधील लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, अगदी लहानापासून थोरापर्यंत यांना या बोटीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ घेता येत आहे आणि या बोटिंग प्रवासामध्ये अतिशय आनंदही प्रवास या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी बोटिंग करणारे जे कर्मचारी या ठिकाणी आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटकांना एक चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोटिंगचा प्रवास चालू आहे. आणि या ठिकाणी जे आजूबाजूचे खेडेगावातील लोक आहेत ते इतर ठिकाणी बाहेर जाऊ शकत नाहीत, तर ते या ठिकाणी या बोटिंगमधून प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेऊ शकतात. या ठिकाणी काही ग्रामस्थांना बोटिंगचा प्रवास घ्यायचं म्हटलं तर महाबळेश्वर, तापोला या ठिकाणी बाहेरगावी जावं लागायचं, त्यामुळं पर्यटकांना त्या ठिकाणी वेळ कमी असायचा, काहींना बोटिंग करायला मिळायचं, काहींना बोटिंग करायला मिळत नसायचं. तर आता कराडमध्ये प्रीतिसंगम या ठिकाणी बोटिंगची सोय केलेली आहे, तर सर्व पर्यटकांना या ठिकाणी आपल्या कराड तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील खेडेगावातील जे ग्रामस्थ तसेच पर्यटक म्हणून माता भगिनी या ठिकाणी येतात त्यांना वेळेनुसार या ठिकाणी बोटिंगचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याकरता मिळत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय केलेली आहे आणि वेळेचा भान राखून या ठिकाणी वेळेत हे बोटिंग चालू असतं आणि वेळेतच ते बंद केलं जातं शासनाच्या नियमानुसार. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या बोटिंगचा प्रवास व या बोटिंगचा लाभ घेता येत आहे. आणि आम्ही आज सुट्ट्यांसाठी इथे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आणि या इथल्या बागेमध्ये यशवंत चव्हाणांचं उद्यान आहे, इथे पाहिलं ते समाधी वगैरे पाहिलं आणि असंच खाली फिरता या दोन नद्यांचं संगम आहे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो. माझे फ्रेंड्स काही आहेत जे राजस्थानचे आहेत, आईबरोबर आम्ही आलेलो आहोत इथे आणि ते आज अनएक्सपेक्टेडली बोटिंग करायला मिळालं, आम्हाला पाहायला मिळालं. एक महाबळेश्वरसारखं असं फिलिंग आम्हाला इथे आलं की साताऱ्यापासून जवळ असे आहे काही प्लेस आणि ते बोटिंग करायला छान असं फिलिंग आलं आणि मस्त वाटतं, एन्जॉय करतो आम्ही इथे बोटिंग वगैरे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध भागातून पर्यटक येत असतात.
तसेच प्रीतिसंगम घाटावर असणारी प्रीतिसंगम बाग येथेही नागरिक रोज फिरायला येतात. सुट्ट्याच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, यामुळे या ठिकाणी प्रीतिसंगम बोट क्लब सुरू करण्यात आला आहे. कराड शहर व परिसरातील नागरिकांना इतर बाहेरच्या ठिकाणी बोटिंगसाठी न जाता आपल्या शहरात त्यांना बोटिंगचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रीतिसंगम बोट क्लबचे संचालक माने यांनी दिली आहे. कराड येथे कृष्णा कोयना नदीच्या संगम ठिकाणी व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधी ठिकाणी मी नव्याने प्रीतिसंगम बोट क्लब नावाने हा व्यवसाय चालू केला आहे. या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब समाधी ठिकाणीही या प्रीतिसंगम ठिकाणी आहे. या प्रीतिसंगम ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली तसेच दररोज कराड शहरवासीय या ठिकाणी फिराय येत असतात, त्यांना बोटिंगचा आनंद घेता यावा यासाठी मी हा बोटिंग व्यवसाय या ठिकाणी चालू केला आहे. महाबळेश्वर, तापोळा, कोयनानगर, कोल्हापूर या पाठोपाठ आपल्या कराड शहरामध्ये मी हा बोटिंगचा आनंद आपल्या सर्व कराड शहरवासियांना तसेच कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. या बोटिंगचा आनंद सर्व जनतेने घ्यावा ही माझी नम्र विनंती. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगम घाटावर नव्यानं सुरू झालेल्या बोट क्लबमुळे कराड नगरी आता हळूहळू पर्यटक नगरी म्हणून उदयास येऊ लागली आहे. दररोज या ठिकाणी नागरिक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांनी या बोटिंग सफरीत अवश्य लाभ घ्यावा असंही आवाहन प्रीतिसंगम बोट क्लबच्या वतीनं करण्यात आलंय. वायझेड इंडिया टीव्ही, कराड.